तालुका मुख्यालयापासून 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणी नजीकच्या जंगलात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सामराच्या पाडसास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जीवदान दिले. काही कुत्र्यांनी सामराच्या पाडसावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. यानंतर त्याला ओढत गावाच्या दिशेने आणले. ही बाब वन कर्मचाऱ्याच्या निदर्शनास येताच त्यांनी सामराच्या पाडसास कुत्र्याच्या तावडीतून सोडविले व लागलीच सिरोंचा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात भरती केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल गायकवाड यांनी जखमी पाडसावर त्वरित उपचार करून त्याला जीवदान दिले. आता तो सुखरूप असल्याची माहिती डॉक्टर गायकवाड यांनी दिली. अशोक दुर्गम, जय विदर्भ न्यूज, सिरोंचा.